तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. मोदी विकास कामांच्या उद्घाटनांना येत नाहीयेत, तर ते महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या तथाकथित महायुतीला लोकसभेच्या चारही जागा जिंकू शकत नाही असा सर्वे आहे, त्यामुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात प्रचारासाठी यावं लागतंय अशी टीका राऊतांनी केली. तर मोदी वारंवार महाराष्ट्रात आल्यानं राज्य प्रगतशील होईल, मात्र राऊतांना काळ्या मांजराप्रमाणे आडवं येण्याची सवय असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलाय. येऊ द्या ना महाराष्ट्रात, त्यांना वारंवार यावं लागेल. कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ती लोकसभेच्या चार जागाही जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतंय. निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असतं, पण ते प्रचारासाठी येत आहेत, त्यांना प्रचार करू द्या. मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत, म्हणून मोदीजी अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. महाराष्ट्र मध्ये होतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील. म्हणून मी परत सांगतो की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढवली ना, तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी, जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील. म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्याचं काळ्या मांजरासारखं नेहमी आडवं येणं हे संजय राजारामरावची सवय झालेली आहे.